जनधन योजनेमुळे महिला दलित वंचित आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळाली असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केलं आहे या योजनेमुळे गरिबांपर्यंत तसंच ग्रामीण भागात थेट सरकारी लाभ मिळायला मदत झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे गांव और गरीब के आर्थिक सशक्तिकरण के साथ ही रोजगार निर्माण में भी बहुत बड़ी भूमिका निभाई है जनधन योजना के कारण बीते नौ वर्षों में 50 करोड़ से ज्यादा नए बैंक खाते खोल चुके हैं इस योजना से गांव गरीब तक सरकारी लाभ सीधे पहुंचाने में तो मदद मिली ही है और साथ ही महिलाओं दलितों पिछड़ों आदिवासियों के रोजगार और स्वरोजगार को इससे बहुत बल मिला है पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नऊ वर्षापूर्वी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये मध्ये देशात समान आणि सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री जनधन योजनेला सुरुवात केली नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत जनधन खाती उघडून पन्नास कोटींहून जास्त लोकांना अधिकृत बँकिंग प्रणालीत आणलं गेलं आहे यापैकी सुमारे छप्पन्न टक्के खाती महिलांची तर सदुसष्ट टक्के खाती ग्रामीण आणि निमशहरी शहरी भागातल्या लोकांची उघडण्यात आली आहे या खात्यांमधल्या एकूण ठेवी दोन लाख कोटी रुपयांहून जास्त आहेत तर चौतीस कोटी रुपे कार्ड या खात्यांसाठी कोणत्याही शुल्काशिवाय जारी केले आहे जनधन खात्यात सरासरी चार हजार सदुसष्ट रुपये जमा असणं गरजेचं आहे पाच कोटी पाच लाखांहून अधिक खातेधारकांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाते दोन लाख रुपयापर्यंतचं मोफत दुर्घटना विमा कवच प्रदान करण्यात आला असून ही रक्कम रोख स्वरूपात खात्यातून काढता येणार आहे खात्यात पैसे शिल्लक नसताना देखील दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येते यामुळे पारदर्शकता भ्रष्टाचारापासून मुक्तता आणि डेबिट कार्डद्वारे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळत आहे